गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील गेटवर वेगाने चारचाकी वाहनाच्या माध्यमातून तोडून या कार्यालयाच्या आवारात प्रवेश करीत मनीष काळजे कुठे आहे त्याला खाली बोलवा असे म्हणत धमकी दिल्याची फिर्याद सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून सदर प्रकरणातील आरोपी हा आरडाओरडा करीत प्रणिती शिंदे आमच्या मागे आहेत, कोण काय करतंय बघू असं म्हणाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. सदर प्रकरणी आरोपी मोहसिन शेख याच्या विरोधात भादवी कलम 341, 427, 447, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेची सोलापूर शहरात मोठी चर्चा होत असून मनीष काळजे हे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर शहरातील पदाधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालयाचे गेट अँबॅसिडर गाडी घुसवून तोडण्यात आल्याचं CCTV चित्रण समोर सोशल मीडियावर आलं आहे.